नमस्कार मित्रांनो, तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या युट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर आजचा जो विषय आहे तो ध्यान मेडिटेशन आहे, आणि हे मेडिटेशन कसं करायचं, मेडिटेशनचे फायदे काय आहेत याच्यावरती आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर मेडिटेशनचे तोटे पण काय आहेत याच्यावरती बोलणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ जर आवडली ना तर लाईक आणि सबस्क्राईब करून नक्कीच जावा. व्हिडिओ आवडली नाही तर डिसलाईक पण करू शकता. आणि डिसलाईक का केलं याचं कारण छोटंसं लिहिलं खाली कमेंट बॉक्समध्ये, तर मला काहीतरी याच्यामध्ये थोडेफार इम्प्रूव्हमेंट करता येतील. आता मी म्हणलो मेडिटेशनचे फायदे, मेडिटेशनचे तोटे आणि मेडिटेशन कसं करायचं, हे काही मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून सांगणार आहे का? नाहीये. याच्यासाठी मी दोन पुस्तकं वाचलेलं आहे. पहिलं पुस्तक जे आहे बघा, कमलेश डी पटेल यांचं आहे, द हर्टफुलनेस वेज असं पुस्तकाचं नाव आहे. जोशा पोलॉक यांनी इंग्रजीमध्ये याचं कन्वर्जन केलेलं आहे. खूप चांगलं पुस्तक आहे, थोडी सायकोलॉजिकल लँग्वेज वापरलेली आहे, बट खूप चांगलं पुस्तक आहे. दुसरं पुस्तक जे आहे ते स्वामी विवेकानंदांचं मेडिटेशन कसं करायचं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यातूनच मेडिटेशनचे फायदे, मेडिटेशनचे तोटे आणि मेडिटेशन कसं करायचं हे सांगणार आहे. मी सिक्वेन्स वाईज बघेल की मेडिटेशनचे फायदे काय असतात सांगेन मी तुम्हाला. आता मेडिटेशनचे फायदे काय असतात बघा, की प्रत्येक जण डेली लाईफमध्ये बघा म्हणजे फोकस करण्यासाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता ठेवण्यासाठी झगडत असतो. मग एक विद्यार्थी घ्या किंवा एक तुम्ही असं म्हणू शकता की काम करणारी व्यक्ती घ्या, मग ती टाटा रतन टाटांच्या पासून ते अप टू द शेतमजुरापर्यंत घेतली तरी चालेल. मग याच्यासाठी मेडिटेशन ध्यान करणं का गरजेचं आहे, कारण एक म्हणजे तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असेल, स्टुडंटच्या बाबतीमध्ये असेल, तर त्यांनाही अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायचं असतं, आणि अभ्यासावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावंच लागेल. ओके, पहिला फायदा आहे मेडिटेशनच्या बाबतीमधला. आता दुसरा फायदा काय आहे की मेडिटेशनमुळे एका ठिकाणी लक्ष केंद्रित झाल्यामुळे तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात की जे विचार आपल्याला काहीच फायदा करून देत नाहीयेत, त्या विचारांना तुम्ही फेकूनच देत आहे मेडिटेशनच्या मार्फत. जे चांगले विचार आहेत, ज्या चांगल्या विचारांना तुम्हाला लाईफ टाईम पुढे घेऊन जायचं आहे, म्हणजेच याचा तुम्हाला आयुष्याच्या आणि भविष्यासाठी खूप फायदा होणार आहे, ते चांगले विचार तुम्हाला मेडिटेशनच्या मार्फत तुमच्या बरोबरच राहणार आहेत. म्हणजे दुसरा फायदा काय झाला की तुमच्या मनामधील जे नकारात्मक विचार आहेत ते या ध्यानाच्या मार्फत, मेडिटेशनच्या मार्फत तुमच्या मनातून निघून जात आहेत, आणि जे पॉझिटिव्ह विचार आहेत ते तुमच्या शरीरामध्ये आहे तसेच राहणार आहेत, तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या मनामध्ये आहे तसेच राहणार आहेत. आणि याच्यातून सर्वात महत्वाचा तिसरा फायदा काय होतो माहिती आहे, की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. ते जे काम करत असाल, तो जो अभ्यास करत असाल, त्याच्यावरती आत्मविश्वास वाढत जातो. आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांच्यासाठी आहे की तुमची जी काही ब्रेनची कपॅसिटी आहे लक्षात ठेवण्याची, ती लक्षात ठेवण्याची कपॅसिटी पण वाढत जाते. हे झालं कशाच्या बाबतीमध्ये, तर मेडिटेशनच्या फायद्याच्या बाबतीमध्ये. आता मेडिटेशनचे तोटे काय आहेत, एकच तोटा असा आहे की तोही तोटा तुम्ही मेडिटेशनच्या मार्फतच काढू शकता, की एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे ते कॉन्सन्ट्रेशन काढता पण आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे एखाद्या मुद्द्यावरती तुम्ही फोकस केलेला असेल आणि तो फोकस केलेला असेल, त्या फोकसवरून तुम्हाला बाहेर पण येता आलं पाहिजे. एकाग्रता जी केलेली, केंद्रित केलेली आहे, ती एकाग्रता काढता पण आली पाहिजे. आणि हे काढण्यासाठी पण मेडिटेशनच मदत करतं. म्हणजे तोटा मी असं म्हणू शकत नाही मेडिटेशनचा, बट लक्ष केंद्रित झालेलं ते लक्ष काढण्यासाठी पण आपल्याला मेडिटेशनवरतीच फोकस करावं लागेल. उदाहरणार्थ तुम्ही एका गोष्टीचं ऍडिक्शन झालेलं आहात, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला डिस्टर्ब करत असेल, तिचे ऍडिक्शन झालेलं असेल, मग त्या व्यक्तीला तुमच्या लाईफमधून काढण्यासाठी लक्ष केंद्रित जे त्याच्यावरती केलेलं, ते लक्ष केंद्रित पण पाठीमागे घेता आलं पाहिजे ना तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन काढून घेता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी पण मेडिटेशनच फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे मेडिटेशनचा रादर एक कोणता तोटाच नाही आपण असं म्हणू शकतो, बट तुम्हाला तुम्ही जो फोकस केलेला आहे तो फोकस पण काढता येणं काय गरजेचं आहे. आता मुद्दा येतो या पुस्तकामध्ये दिलेला आहे की मेडिटेशन कसं करायला पाहिजे. सिम्पल टेक्निक आहे, एका शांत ठिकाणी घरामध्ये कुठल्याही एका रूममध्ये शांत ठिकाणी जाऊन बसू शकता. बसल्यानंतर काय करायचं, एक साधा सिम्पल पॉस्चर, तुम्ही मांडी घालून वगैरे बसायचं, शांत बसायचं आहे. हाताची पोझिशन तुम्ही अशी ठेवली तरी चालेल किंवा अशी ठेवली तरी चालेल, मांडीवरती हात ठेवले तरी चालतील असे. आणि एकदम ताट मन, पाठीचा मणका एकदम ताट ठेवून अजिबात टेकून बसायचं नाहीये, टेकू द्यायचं नाहीये. आणि 5 मिनिटापासून कितीही मिनिटं तुम्ही मेडिटेशन करू शकता. मी जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी 20 मिनिटं जास्तीत जास्त तुम्ही मेडिटेशन करू शकता, त्याच्या पुढे जाऊ नका. कारण त्याच्यातून काय होऊ शकतं की मे बी
तुमचा वेळ जास्त त्याच्यामध्ये जायला सुरुवात होऊ शकते. मग एक ऍडिक्शन म्हणलो ना मी की एक तुम्हाला ते व्यसनच लागत जाईल, मग त्याच्यामध्येच तुम्ही गुंतून जाणार आहात, तुम्हाला अभ्यास पण करायचा. सो 20 मिनिटं सफिशियंट आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते करू शकता. दिवसातून किती वेळा करायचं, तर दिवसातून 2 वेळा करायचं, एक सकाळचं आणि एक संध्याकाळ, सायंकाळी म्हणजे संध्याकाळ नाही म्हणजे सायंकाळी करायचं आहे. आणि आता मेडिटेशन करायचं कसं, आपण पोझिशन कशी आहे ते बघितलं, काय करायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे ते बघितलेलं आहे. आता फक्त एकच छोटंसं काम करायचं की ज्या पुस्तकात दिलेलं आहे, स्वामी विवेकानंदांनी पण सुरुवातीला त्या पद्धतीचं मेडिटेशन करायला शिकले, ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडून ते मेडिटेशनचे त्यांनी धडे शिकलेले आहेत, ध्यानाचे धडे शिकलेले आहेत. तर बेस्ट वे आहे की तुम्ही तुमच्या श्वासोच्छ्वासावरती फोकस करायचा, डोळे बंद ठेवायचे आहेत, श्वासोच्छ्वास म्हणजे श्वास घेण्यासाठी साधारणतः 2 ते 3 सेकंद लागणार आहेत. 2 सेकंद घेतलेला श्वास जो आहे तो तुमच्या फुफ्फुसामध्ये जो ऑक्सिजन आहे तो तसाच ठेवायचा 2 सेकंद, आणि नंतर तो सोडून द्यायचा आहे हळूच. याच्यातून काय होणार आहे बघा, की जास्तीत जास्त ऑक्सिजन तुमच्या शरीराला भेटणार आहे, आणि ज्या वेळेला तुम्ही श्वास सोडणार आहात त्यावेळी जास्तीत जास्त तुमच्या शरीरामधला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो बाहेर जाणार आहे. आणि या दोन्हीला तुम्ही रिलेट कसं करायचं, याचं कनेक्शन कसं ठेवायचं बघा. तुम्ही जो जास्तीत जास्त श्वास घेत आहे ना, त्या श्वासाच्या मार्फत या पृथ्वी तलावरती असणारी जी काही एनर्जी आहे, जी काही ऊर्जा आहे, ती ऊर्जा कसली, पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, ती ऊर्जा तुमच्या शरीराच्या आतमध्ये जात आहे, तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये जात आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही तो श्वास सोडून द्याल, त्यावेळेला तुमच्या शरीरामधील जे नकारात्मक विचार असतील, तुमच्या बुद्धीमधील जे नकारात्मक विचार असतील, ते सर्व नकारात्मक विचार तुमच्या शरीरातून, बुद्धीतून बाहेर जात आहे. हे दोनच विचार करायचे आहेत. म्हणजे पहिला पॉझिटिव्ह विचार आपल्या शरीरात जात आहेत ऑक्सिजन घेत असताना, श्वासोश्वास घेत असताना, आणि नकारात्मक विचार तुमच्या शरीरातून जात आहेत कशातून, तर श्वास सोडत असताना, म्हणजे कार्बन डायऑक्साइडच्या मार्फत. या 2 विचारांच्या मार्फतच तुम्ही काय करायचे, 5 मिनिटांपासून कितीही मिनिटं करू शकता. नॉर्मल व्यक्ती असेल ती, स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्यासाठी 20 मिनिटंच मॅक्सिमम सफिशियंट आहे. पण वाटलं तरी तुम्ही आणखी 5-10 मिनिटं वाढवू शकता. पण त्याच्यामध्येच राहणं हे आपल्याला जास्त तोट्याचं ठरू शकतं. जसं मी म्हटलं की जसं मेडिटेशन फायद्याचं आहे तसं तोट्याचं पण ठरू शकतं. तसंच मेडिटेशन करत असताना 1000 विचार लक्षात येणार आहेत ध्यान करत असताना. मग त्या विचारांसाठी 2 कुंड्या तयार करा. एक कुंडी जी असेल ती कुंडी कशासाठी असेल, नकारात्मक विचार की ज्याचा आपल्या आयुष्यात काहीच फायदा नाहीये, आणि कुंडी ह्याच्यासाठी असेल, कचरा कुंडी म्हणजे तुमची चांगली कुंडी असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या चांगल्या वस्तू ठेवतात त्याच्यासाठी एक कुंडी असेल. म्हणजे डोळ्यासमोर ध्यान करत असताना विचार येतात, तुम्ही ज्यावेळेला बसायला सुरुवात करून विचार येतील, मग एक लक्षात आणायचं, चांगले विचार असतील तर ते या कुंडीत ठेवायचे, की या कुंडीतील विचार तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लागू करायचे आहेत, आणि जे वाईट विचार आहेत ते कचरा कुंडी टाईपची जी कुंडी तयार केलेली आहेत ना, त्या कुंडीत टाकायचे आहेत. आणि ती कुंडी तुमचं मेडिटेशन झाल्यानंतर कुंडीला जाळून टाका, काही करायचं ते करा, कारण त्या कुंडीतला विचार तुमच्या आयुष्याच्या विकासासाठी घातक असतो, तो नकारात्मक विचार असतो, सो त्याला तुम्ही फेकून देऊ शकता. सिंपल टेक्निक आहे ही, एकदा ट्राय करा. 21 दिवस केल्यानंतर थोडी तुमची सवयी वाढत जाईल, आणि 66व्या दिवशी ती सवयी तुम्हाला जडते. ओके, हे या पुस्तकातच सांगितलेलं आहे, आणि सायंटिफिकली प्रूव्ह आहे की एखादी सवय तुम्हाला 21 दिवस लावते लावण्यासाठी शरीराला, आणि ती सवय लाईफ टाईम राहण्यासाठी 66 दिवस लागतात. सो मेडिटेशन करत राहा, टेन्शन फ्री लाईफ जगा. तुमच्याकडे खूप असं पोटेन्शियल आहे सगळ्यांच्याकडे, आणि तुमचं जे पोटेन्शियल आहे, तुमची जी क्षमता आहे, या क्षमतेच्या मार्फत या भारत देशाला, भारत वर्षाला जगामध्ये सर्वात मोठा आर्थिक महासत्ता बनवा तुम्ही मी बनवू शकतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा, आणि व्हिडिओ आवडली नसेल तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता. ओके, आणि जास्तीत जास्त माझ्या मित्रांच्या पर्यंत शेअर करण्याचा काय करा प्रयत्न करा. ओके, तर मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.